हाय फ्रेंड्स, तर आता मी वळीच्या जांबोरी मैदानाच्या इथे आलेले आहे। तर इथे बघा, नवरात्रीमध्ये इथे ना जत्रा भरते, तर त्या जत्रेची तयारी चालू आहे। तर हे बघा, तुम्ही बघू शकता सगळेजण आपापल्या कामाला लागलेले आहेत, कारण जेव्हा जत्रा असते तेव्हा प्रत्येक जण वेगवेगळं आपलं काही ना काही, जसं की लहान मुलांचं खेळायचं वगैरे, पाळणा वगैरे, ते काही वेगवेगळे जे काही असतं वेगवेगळे आयटम, तर ते सगळेजण आपापले बनवत आहेत, तुम्ही बघू शकता। आता इथे 5-6 दिवसांनी सगळी इथे जत्रा भरेल आणि खूप छान असा बघण्यासारखा नजारा असेल। मी जेव्हा येईल जत्रेमध्ये तेव्हा मी व्हिडिओ करून दाखवेलच तुम्हाला। आणि हे बघू शकता तुम्ही, अंबादेवीचं मंदिर आहे इथे। जेव्हा जत्रा भरते तेव्हा खूप मोठमोठ्या रांगा असतात देवळात जाण्यासाठी आणि ओटी भरण्यासाठी देवीची खूप मोठमोठ्या रांगा असतात। आता नवरात्रीमध्ये या ठिकाणी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी दिसेल। आत्ता कोणीच नाही आहे, पण जत्रेमध्ये खूप मोठी गर्दी असते। आता बघा, दरवाजा बंद आहे त्यामुळे मी आतमध्ये जाऊ शकत नाही। तर आता तुम्ही बघू शकता, आता थोड्याच दिवसात इथे जत्रा चालू होईल, त्यामुळे मंदिराचं पण कामकाज सगळेजण करत आहेत। मंदिराचा दरवाजा देवळाचा बंद आहे त्याच्यामुळे मी दाखवू शकत नाही काही। तर थोडक्यात हे आमच्या वळीचं जांबोरी मैदान आहे। तर मला थोडक्यामध्ये तुम्हाला दाखवता आले तसं मी दाखवलं आहे। हे बघा आमच्या वळीमधील मोठमोठे टॉवर। मी आता स्कूलमधून सुटली आणि तिचं काही ना काही चालू आहे।